नाही ठाऊक आहे मला. तुम्ही सगळे आता हाच विचार करताय ना की तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारा हा माणूस कोण आहे. नाही, तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्या गुजरातमधील मोरबीमध्ये जो मच्छू नदीवरचा पूल पडला ना, त्या दुर्घटनेतल्या दुर्घटनाग्रस्तांपैकी मी एक आहे. म्हणजेच मी तुमच्यातला एक आहे. चांगल्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि काम करता करता आपण घरी वेळ देत नाही असं लक्षात आलं. मग म्हटलं आपण सगळेच मिळून फिरायला जाऊ. मग आई बाबा बायको मुलगा मुलगी सगळ्यांना सोबत घेतलं आणि निघालो गुजरातला. पण काय ठाऊक होत, आम्ही त्या पुलावर जाण्यासाठी तिकीट काढलं आणि पुलावर मध्यभागी येऊन थांबलो. समोर सूर्यास्त होत होता. तो मावळतीचा सूर्यास्त पाहण्याची गंमतच वेगळी आहे. हा, तो सूर्यास्त पाहत असताना मुलांच्या त्या निरागस डोळ्यातला आनंद आणि तो बघतानाचा माझा दूर होणारा थकवा. अहो, आम्हाला त्या पुलावर येऊन फक्त 10 का 12 मिनिटं झाली होती हो. आणि अचानक त्या पुलाचं व्हायब्रेशनच बदललं. का कोणास ठाऊक क्षणार्धात तो पूल त्या मच्छू नदीच्या पात्रात कोसळला. अहो, तिकडची सगळी लोक जीवाच्या आकांताने ओरडत होती, किंचाळत होती. माझी मुलं मला समोर दिसत होती पण मी त्यांना वाचवू सुद्धा शकत नव्हतो कारण आमच्यातली अंतर इतकी वाढली होती. माझ्या डोळ्यासमोर माझी मुलं वाहून गेली वाहून गेली वाहून गेली. मग मला आठवलं, आई बाबा आणि बायको. मी त्यांना खूप शोधलं, मी खूप शोधलं पण मला ते कुठेच सापडले नाही. शेवटपर्यंत सापडले नाहीत. पण काल सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला. मुलं कुठं वाहून गेली आहेत कुणास ठाऊक. ते सापडतील का तेही ठाऊक नाही. त्या दिवशी 30 ऑक्टोबरला जो सूर्यास्त पाहिला तो माझा आयुष्यातल्या सूर्याचा अस्त असेल याची कल्पना देखील नव्हती मला. त्या ब्रिजच्या लोखंडाच्या तारा अशा काही तुटल्या की त्या प्रत्येक तारागणी कित्येकांच्या जीवनाच्या तारा सुद्धा तुटल्या. तिथल्या अनेक स्थानिकांनी तसेच मंदिराची कामं करणाऱ्या कामगारांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि बऱ्याच लोकांचे जीव वाचवले. अहो, पण मी माझ्या कुटुंबाला तर गमावलं ना. याला जबाबदार कोण? हा हलगर्जीपणा कोणाचा? 2 कोटी रुपये घेऊन रिपेअरिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या ठेकेदारांचा की पालिकेच्या आजागळ कारभाराचा? नाही, मला एक गोष्ट कळत नाही. गेल्या 6 महिन्यापासून ज्या ब्रिजच्या दुरुस्तीचं काम चालू आहे तो ब्रिज चालू होताच रिओपन होताच 4 दिवसात कोसळतो. याला जबाबदार कोण? यात नेमका भ्रष्टाचार कुठे होतोय? अरे किती खाणार किती खाणार, खाऊन खाऊन भसणार कसा होत नाही रे तुम्हाला? हा, अरे निष्पापांचा जीव घेऊन काय मिळतं यांना? ठेकेदार पालिका प्रशासन हे आता टोलवाटोलवी करतायत एकमेकांची, पण त्यातून फक्त एवढंच लक्षात येतंय की माणूस म्हणून सामान्यांना काहीच किंमत नाही.
हाँ हीच गोष्ट जर कुठल्या सेलिब्रिटी किंवा मोठ्या माणसासोबत झाली असती ना तर त्यावर नक्की ॲक्शन घेतली असती. म्हणजेच सामान्य माणसाची किंमतच काय राहिली आहे? हां काहीच नाही. सरकारने प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक माणसामागे 2 लाख रुपयाची मदत जाहीर केली. म्हणजे सामान्य माणसाच्या जीवाची किंमत फक्त 2 लाख रुपये इतकी असू शकते. 2 लाखाने सगळे प्रश्न सुटतात. माणूस हा भावनिक प्राणी आहे. म्हणजे आई बाबा, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, बायको ही सगळी नाती तो जोडतो. या सगळ्या नात्यांचं मोल 2 लाख इतकंच आहे. नाही म्हणजे कित्येकांनी त्यांची आई गमवली, भाऊ गमवला, बहीण गमवली, या सगळ्या नात्यांची किंमत 2 लाख. 2 लाख. अरे पण ते 2 लाख घेऊन मी काय करणार? त्यापेक्षा मी विष प्यायलेलं बरं नाही का? कारण ज्यांच्यासाठी कमवायचं होतं ते तर गेले. प्रश्न नुसता असा सुटणार नाहीये. सामान्य माणूस जोपर्यंत अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाहीये.